साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे नाथजोगी समाजातील 5 निरपराध व्यक्तींची अमानुष हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ भडगाव शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व नाथजोगी समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी केले. मोर्चा भडगाव तहसील कार्यालयावर नेण्यात येऊन नायब तहसीलदार मुकेश हिवाळे साहेब, API जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सचिव गुलाब सनानसे, उपाध्यक्ष नाना चव्हाण, बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष जाकीर कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. बघूया धैर्य न्यूजच्या कॅमेऱ्यातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया. पूर्ण देशभरात असं वातावरण सुरू आहे का प्रत्येक जातींना कोणाला भिक्षू मुले सोडणारे म्हणून मारला जातो, कोणाला गृहांचा व्यवसाय करणाऱ्याला मारून जातो. हा देशात म्हणजे ह्या पूर्ण देशमध्ये असा बेकार भयानक वातावरण सुरू आहे. त्यासाठी आज आमचे भीक मागणारे गावात गावात फिरणाऱ्या लोकांना मुले धरणारे के हे मुले धरत होते यासाठी त्यांना मारण्यात आल्या. हा शासन हा यांचा एकदम खतरनाक शासन आहे, खतरनाक षडयंत्र आहे. का कधी पूर्ण महाराष्ट्रमध्ये आणि देश पूर्ण देशभरातमध्ये मुले चोरण्याची कोणतीही जास्त काही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नाही, तरीसुद्धा शेकडो व्हॉट्सअपवर शेकडो फेसबुकवर अशा वातावरण तयार करण्यात आलेलं आहे का मुले चोरल्या जातात. पोलीस प्रशासन गावात गावात जाऊन लोकांना समजवत आहे, परंतु हा हा यांचा षडयंत्र पूर्ण देशभरात वातावरण बिघडण्याचा प्रयत्न आहे. फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून तरी हा लोकांनी समजून घ्यावा. हा शासन प्रशासन आपला आपल्यामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे आणि आपला कसा बिघाड होईल, आपण कसे कामाला लागेल यासाठी हा शासन प्रशासनचा प्रयत्न आहे. तरी सर्व लोकांनी जातीभेद सोडून आपण भारतीय आहोत, आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण देशवासी आहोत. आज हा भराळी समाज भडगाव शहरात तालुक्याचे भडगाव पोलीस स्टेशन तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन आला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलमध्ये हा भराळी समाज हा जोगी समाज प्रत्येक समाजांनी सहभाग व्हावा आणि असे जे प्रकार घडत आहे कधी मुले चोरण्यासाठी लोकांना मारला जात आहे, कधी लोकांना गायी घेऊन जाणार आहे याच्याला मारला जात आहे, कधी कोणाला कशासाठी हे सरकारच्या खतरनाक एकदम नाकारा आणि लोकांमध्ये भयभीत करण्याचा प्रयत्न आहे. तरी आपण हा आक्रोश मोर्चा काढून या शासनाला दाखवून दिला. जर आता आम्ही तुम्ही समजत नसेल तर आम्ही रोडावर उतरू आणि रस्ते जाम करू. निरीक्षक रवींद्र जाधव, भडगाव पोलीस स्टेशन. यातर्फे जनतेला जाहीर आवाहन करतो की प्रत्येक जनतेकडे आता सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप आणि फेसबुक, ट्विटर या माध्यमातून प्रत्येक जनतेकडे आता मोबाईल आलेला आहे आणि त्याद्वारे ते जे त्याचा वापर करीत आहेत, तर तो वापर करताना त्यांनी त्याचा वापर कसा करावा याबाबत अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आणि त्या सोशल मीडियावर जे काही अफवा पसरणारे जे मेसेजेस येत आहेत त्या मेसेज त्यांनी इतर ठिकाणी प्रसारित करू नये आणि त्यामुळे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी असा जर काही प्रसंग झालाच आणि सदर जिम्मेदार जो असेल, जो कोणी नागरिक किंवा जो व्यक्ती असेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. धैर्य न्यूज प्रतिनिधी भडगाव येथून चेतन महाजन सोबत प्रमोद सोनवणे.